नमस्कार, आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळूयाच्या काही ठळक घडामोडींकडे. TMTचा आणखीन एक भोंगळ कारभार आला चव्हाट्यावर. मिशन इंद्रधनुष्य 2 मोहिमेत होणार माता आणि बालकांचं लसीकरण आणि पर्यटन आणि धार्मिक ठिकाणी ST सेवा पोहोचवण्याचा ठाणे विभागाचा प्रयत्न. TMTचा भोंगळ कारभार सर्वश्रुत असून गुरुवारच्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेत TMTचा आणखीन एक भोंगळ कारभार चव्हाट्यावर आलाय. काही कर्मचारी सेवानिवृत्त तर काही कर्मचाऱ्यांचा मृत्यू होऊनही प्रशासनानं बदली दाखवल्याचा आरोप एका नगरसेवकानं केल्यानं खळबळ उडाली आहे. ही अतिशय गंभीर बाब असल्याचं या नगरसेवकाचं म्हणणं आहे. शिवसेनेचे नगरसेवक एकनाथ भोईर यांनी सर्वसाधारण सभेत प्रश्नोत्तरांच्या तासात ठाणे परिवहन सेवेतील कर्मचाऱ्यांचा मुद्दा उपस्थित केला होता. TMTमध्ये सध्या किती अधिकारी आणि कर्मचारी आहेत, सेवानिवृत्त कर्मचारी आस्थापनेवर कार्यरत आहेत का, मृत कर्मचाऱ्यांची नोंद आहे का, तसंच आस्थापनेवर नोंद दर्शवली जाते का, इत्यादी विविध प्रश्नांची माहिती TMT प्रशासनाकडे विचारण्यात आली होती. त्यावर त्यांना नाही असं उत्तर देण्यात आलं होतं. मात्र आजही काही कर्मचाऱ्यांची आस्थापनेवर बदली दाखवण्यात आली आहे, तसंच त्यांचे पगारही निघत नसल्याचा गौप्यस्फोट भोईर यांनी केला आहे. याबाबत TMT प्रशासनाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं. चुकीची माहिती देणाऱ्या त्या संबंधित अधिकाऱ्यांना अगोदरच कारणं दाखवा नोटीस बजावली असल्याचं सांगण्यात आलं. तसंच चौकशी केली असता पगार निघत नसून चुकून सेवेत नावं दाखवण्यात आल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे. जे कर्मचारी कामावर नाहीत, सेवानिवृत्त आहेत, तसंच काही कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असूनही त्यांची आस्थापनेवर बदली दाखवण्यात आलेली आहे, ही गंभीर बाब असल्याचं भोईर यांचं म्हणणं होतं. या आरोपावर उत्तर देताना ही चूक दुरुस्त केलेली असल्याचं TMT प्रशासनाकडून सांगण्यात आलं. तसंच संबंधित अधिकाऱ्यांना समज दिल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे. अधिकारी निष्काळजीपणानं काम करत असल्यास त्यांच्यावर कारवाई का होत नाही असाही प्रश्न उपस्थित करण्यात आला. एक कर्मचारी मृत असूनही त्याची आस्थापनेवर बदली दाखवण्यात आली असून बदलीची यादी माझ्याकडे असल्याचं त्यांचं म्हणणं होतं. मेट्रो प्रकल्पासह शहरात सुरू असलेली विविध विकास कामांमुळे निर्माण होणाऱ्या धुळीमुळे हवा प्रदूषणात वाढ होत असतानाच ठाणे महापालिकेनं शहरातील 54 ठिकाणी बसवलेली धूळ नियंत्रण यंत्र बंद असल्याचं उघड झालंय. ही यंत्रणा बसवणाऱ्या ठेकेदारानं देखभाल न केल्यामुळे ही यंत्रणा बंद झाल्याची कबुली पालिका प्रशासनानं दिली आहे. ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये सुरू असलेली बांधकाम प्रकल्प तसंच वाहनांच्या संख्येत झालेली वाढ यामुळे गेल्या काही वर्षांपासून शहरात धुळीमुळे होणारं प्रदूषण वाढतंय. या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त संजू जयस्वाल यांनी महापालिका आयुक्त जयस्वाल यांनी शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी धूळ नियंत्रण यंत्रणा बसवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ठाणे स्थानक परिसर, तीन हात नाका, नितीन कंपनी, कॅडबरी यांच्यासह 54 ठिकाणी पहिल्या टप्प्यात ही यंत्रणा बसवण्यात आली. हवेतील धुलीकण शोषून शुद्ध हवा बाहेर फेकण्याचं काम ही यंत्रणा करत असल्यामुळे हवा प्रदूषण कमी होण्यास हातभार लागत होता. त्यामुळे आणखीन 150 ठिकाणी अशी यंत्रणा कार्यान्वित करण्याची घोषणा पालिकेनं केली. मात्र आधी बसवलेली यंत्रणात सध्या धूळ खात पडल्याचं उघड झालंय. पालिकेच्या गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत नगरसेविका नंदिनी विचारे यांनी ही यंत्रणा बंद असल्याबाबत प्रश्न उपस्थित केला. त्यावर प्रशासनानं स्पष्टीकरण दिलं. ही यंत्र बसवण्याच्या मोबदल्यात संबंधित संस्थेला त्या त्या भागातील जाहिरातीचे हक्क प्रदान करण्याचा अधिकार देण्यात आला होता. ही यंत्रणा महत्त्वाच्या ठिकाणी बसवण्यात आल्यामुळे ठेकेदारांना जाहिरात वितरणातून बक्कळ कमाई केली. मात्र यंत्रांच्या देखभालीकडे ठेकेदाराकडून दुर्लक्ष केलं जात होतं, त्यामुळे त्या ठेकेदाराचा ठेका रद्द करण्यात आला अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. आता मुंबईच्या धर्तीवर वायू नावाची यंत्र बसवण्यात पालिकेनं चाचपणी सुरू केली आहे. ही यंत्र धुलीकण आणि वायू प्रदूषण रोखतात अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. नोटिस नोटिस होनी चाहिए, इग्नोर नहीं, मीटिंग अटेंड होनी चाहिए, मिस नहीं. When everyone is busy, TJSB Society makes society management very easy with online member data bank, online payment of maintenance bills, automatic payment reminder, meeting reminder, complaint management, digital notice board, parking management, vendor data bank, automatic balance sheet, reminders for statutory compliance and many more. After all, society management ye aapka nahi, app ka kaam hai. ठाणे महापालिकेत इंडिया फॉर प्रॉपर्टी टॅक्स असेसमेंट सर्टिफिकेटसाठी ब्लॉक रचनेवर आधारित पहिल्या प्लॅटफॉर्मची यशस्वी चाचणी घेण्यात आली आहे.
त्यामुळे बनावट कागदपत्र, बनावट माहिती, खोट्या ओळखीची सत्यता पडताळता येणार आहे. 2019 एक्सेलरेटिंग ग्रोथ ऑफ न्यू इंडियाज इनोव्हेशन स्टार्टअप इंडिया आणि इन्व्हेस्ट इंडिया या महत्त्वाच्या उपक्रमांतर्गत नुकतेच ठाणे महापालिकेनं ब्लॉकचेन एनेबल्ड प्रॉपर्टी टॅक्स असेसमेंट रिपोर्टची यशस्वी चाचणी केली आहे. समाजामध्ये बनावट कागदपत्र, बनावट माहिती, खोटी ओळख यासारख्या गोष्टी सातत्यानं होत असतात. जगभरातील अनेक संस्था, सरकारी संस्था, कंपन्यांनी डेटाची सत्यता पडताळून पाहण्यासाठी उपाययोजना करायला सुरुवात केली आहे. या गोष्टी टाळणं अशक्य असल्यानं डिजिटल अर्थव्यवस्थेमध्ये विश्वासार्ह डेटाची निर्मिती आणि जागतिक मान्यता आणि स्वीकारार्हता मिळतं त्यासाठी जलद आणि कार्यक्षमतेनं डेटा शेअरिंग करतानाच डेटा हा विश्वासार्ह आणि अद्ययावत असेल त्याकडे भर दिला जातोय अशी माहिती अतिरिक्त महापालिका आयुक्त समीर उन्हाळे यांनी दिली. देशात पहिल्यांदाच प्रॉपर्टी टॅक्स असेसमेंट आणि रिपोर्टिंग ब्लॉकचेन एनेबल्ड झालं आहे. बनावट कागदपत्र यंत्रणेतून बाहेर काढण्यासाठी हे तंत्रज्ञान खूप किफायतशीर असणार आहे. कुठल्याही स्मार्टफोनद्वारे खऱ्या डेटापर्यंत पोहोचता येत असल्यामुळे कागदपत्रांचे त्रासदायक काम कमी होतं आणि अस्तित्वात असलेल्या डिजिटाईज्ड सिस्टीम व्हॅलिडेशन आणि रेकॉर्ड किपिंगला वेग मिळतोय. PDF तयार करण्यात आलेल्या सर्टिफिकेटला QR कोड असल्यानं नागरिकांना कुणालाही विनंती न करता कागदपत्रांची देवाणघेवाण करू शकतात असं अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे यांनी सांगितलं. ठाणे जिल्हा परिषदेच्या वतीनं जिल्ह्यात मिशन इंद्रधनुष्य 2 ही मोहीम राबवली जात असून मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात 2396 बालक आणि 395 मातांना लसीकरण करण्यात आलंय. केंद्र शासनाच्या नियमित लसीकरण कार्यक्रमांतर्गत गर्भवती मातांना धनुर्वात प्रतिबंधक लसीकरण तसंच 0 ते 5 वर्ष वयोगटातील बालकांना 10 प्रकारच्या प्रतिबंधक लसी दिल्या जात आहेत. यामध्ये BCG, घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात, कावीळ, मेंदूज्वर, पोलिओ, गोवर, रुबेला, रोटाव्हायरस इत्यादींचा समावेश होतो. काही कारणांमुळे जी बालक आणि माता या लसीकरणापासून वंचित राहत आहेत त्यांना शोधून काढून त्यांचं लसीकरण करून या आजारांपासून संरक्षण करण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार इंद्रधनुष्य 2 ही मोहीम ठाणे जिल्हा परिषदेचा आरोग्य विभाग राबवतोय. 2 डिसेंबर ते 12 डिसेंबर या कालावधीत झालेल्या पहिल्या टप्प्यात लसीकरण करण्यात आलंय. या मोहिमेचा दुसरा टप्पा 6 जानेवारीपासून पुढील 7 दिवस म्हणजे 13 जानेवारीपर्यंत असून त्यासाठी आवश्यक लाभार्थी शिरगंटी प्रक्रिया जोखीमग्रस्त भागात सुरू असल्याचं डॉक्टर अंजली चौधरी यांनी सांगितलं. धार्मिक आणि पर्यटनस्थळी लोकांना प्रवासाची सुविधा मिळाव्यात या दृष्टीनं आता राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या ठाणे विभागाच्या वतीनं विविध उपाययोजना केल्या जात आहेत. या महिन्यात ठाणे विभागाच्या वतीनं ठाणे ते गाणगापूर आणि ठाणे श्रीवर्धन हरिहरेश्वर बागमांडला अशी 2 ST सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. प्रवाशांची संख्या वाढवण्यासाठी आता ठाणे विभागाच्या वतीनं पर्यटन आणि धार्मिक ठिकाणी ST सेवा पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातोय. ऑक्टोबरमध्ये ठाणे गणपतीपुळे आणि ठाणे महाबळेश्वर या मार्गांवर शिवशाही सुरू करण्यात आल्या आहेत. सध्या या बस ठाण्यातील खोपट बसस्थानकातून सुटत असून प्रवाशांच्या वेळेचा विचार करत या सेवेच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. शिवाय या मार्गावरील ST च्या फेऱ्याही वाढवण्यात आल्या आहेत. तर या महिन्यात भिवंडी कल्याण पनवेल मार्गे गाणगापूरची ST सेवा सुरू करण्यात आली आहे. ही ST भिवंडी इथून सकाळी 9:30 आणि दुपारी 1 गाणगापूर ते ठाणे अशी ST सुरू झाली आहे. तसंच ठाण्यातील खोपट स्थानकावरून ठाणे ते श्रीवर्धन हरिहरेश्वर ही गाडी रात्री 12:15 निघून ही सेवा 20 डिसेंबरपर्यंत सुरू असेल. कचऱ्याचा फोटो काढून TMCला पाठवला. एरवी लाईक साठी 10 फोटोज पोस्ट करतो तर मग क्लीन ठाण्यासाठी 1 फोटो का नाही? आफ्टर ऑल आय लव्ह माय सिटी. डाउनलोड करा स्वच्छता ऍप. तुम्हाला कचरा दिसल्यास लगेच फोटो काढून अपलोड करा आणि बनवा ठाणे शहराला स्वच्छ सर्वेक्षण 2018 मध्ये नंबर 1. आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे होऊन गेली असल्यास YouTube वर येते तुम्ही पाहू शकता. तर मग नक्की सबस्क्राईब करा आवाज माझा. त्याचबरोबर आवाज माझा हे ॲप देखील डाउनलोड करायला विसरू नका. आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. TMTचा आणखीन एक भोंगळकार भार आला चव्हाट्यावर. मिशन इंद्रधनुष्य 2 मोहिमेत होणार माता आणि बालकांचं लसीकरण आणि पर्यटन आणि धार्मिक ठिकाणी ST सेवा पोहोचवण्याचा ठाणे विभागाचा प्रयत्न.
आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू. आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 साईलेख आदर्श नगर कोलपाड रोड ठाणे पश्चिम. आमचा दूरध्वनी क्रमांक 7666213141. आमचा ईमेल आय डी avazmaza.tvnews@gmail.com. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनीत. तोपर्यंत नमस्कार.